This call is now being recorded. गुड आफ्टरनून एवरी वन. टुडेज लेक्चर इज ऑन दी डेरिवेशन ऑन टू वाट मीटर मेथड फॉर द बैलेंस फ्रॉम फेजर डायग्राम. वी कैन नोट डाउन द इक्वेशन फॉर डब्ल्यू वन एंड डब्ल्यू टू. सो फर्स्टली दैट इज बिटवीन ईच फेज इज 120 रिस्पेक्ट टू वोल्टेज. देन अरे या दोन डायग्राम मध्ये बघा, वी वाय आणि इथे वी आर ए, ह्या दोघांमधला डिफरन्स हा एवढा 120. हे क्लिअर आहे का सर्वांना? व्ही वाय वेक्टर इथे आणि व्ही आर वेक्टर इथे, या दोघांमधला डिफरन्स 120. त्याच्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा व्ही बी वेक्टर मायनसचा लिहिलेला आहे. हा जो वेक्टर आहे व्ही बी, तो एक्झॅक्ट मिडल वर, म्हणून हे जो एवढा अँगल आहे हा कितीचा होईल? मग टेल मी फ्रॉम युअर साईड, या दोघांमध्ये इथे 120 आहे आणि त्यांच्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण वेक्टर कॅरी फॉरवर्ड बॅकवर्ड घेतलाय, तर मग हा एवढा अँगल किती रिमेनिंग राहील? काही गेसेस सांगता येईल कोणाला? किती? व्हेरी गुड, 60. 60. 60 कसा आला? कारण की एक्झॅक्ट मिडल वरनं आपण काय केलेलं आहे, तो अँगल मायनस मध्ये एक्सटेंड केलेला आहे. आता ह्या हा एवढा अँगल मायनस व्ही बी आणि व्ही आर या दोघांमध्ये अँगल 60 आणि त्याच्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा वेक्टर रिव्हर्स मध्ये नेलाय, म्हणजे ह्या दोघांमध्ये अँगल किती होईल? आता इथे सांगता येईल का? हा एवढा 60 आणि त्या मिडल वरनं हा वेक्टर व्ही बी आर हा वेक्टर गेलाय, तर मग मायनस व्ही बी आणि व्ही बी आर आणि व्ही आर आणि व्ही बी आर या दोघांमध्ये किती अँगल येईल? मग 30. 30. व्हेरी गुड. इथे 30 आहे आणि इथे 30 आहे. सेम ह्या लॉ ऑफ पॅरलॅलोग्रामला हे ऍप्लिकेबल होईल. हा एवढा अँगल इकडचा 60 आहे, बरोबर? आणि त्या 60 एक्झॅक्ट मिडल वरनं आपला हा वेक्टर व्ही वाय बी रिव्हर्स मध्ये गेलाय, त्यामुळे ह्या मधला इथला अँगल परत अगेन 30 आणि इथे ह्या दोघांमध्ये पण हा अँगल अगेन 30 येणार. अँगल कसे घेतले ते समजले का सर्वांना? यस मॅम. ओके, आता आपल्याला इक्वेशन मध्ये अँगलची नोटेशन लिहायचे. आपण डब्ल्यू वन साठी इक्वेशन घेऊ. डब्ल्यू वन इज इक्वल टू, डब्ल्यू वन चा करंट जो आहे तो आय आर असा घेणार. सपोज पहिले व्होल्टेज घेऊया, तर व्होल्टेज जे तुमचं आहे ते व्ही आर बी, प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे व्ही आर बी, ते आपण इथे घेणार व्ही आर बी. आणि करंट कॉइल मधनं फ्लो होणारा करंट कुठला आहे, काय नोटेशन येईल त्याच? करंट कॉइल कुठल्या फेज मध्ये कनेक्टेड आहे? कुठल्या पार्टिसिपंट, तुमच्याकडे डायग्राम आहे ऑलरेडी, कुठल्या फेज मध्ये आपण फर्स्ट वॅट मीटर कनेक्ट केलेलं आहे? आर 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 फेज मध्ये, म्हणून मग तुमचा हा काय येणार आहे? आय आर. आय आर आणि कॉस या दोघांमधला अँगल, कॉस ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, तो व्होल्टेज कोणतं आहे? व्ही आर बी, जे आपण प्रेशर कॉइलच्या अक्रॉस मेजर केलं ते व्होल्टेज मी इथं लिहिले ऍट एन अँगल आय आर. हे इक्वेशन कसं नोट केलं ते सगळ्यांना क्लिअर झालंय का? यस मॅम. ओके, आता आपल्याला याच्यात व्हॅल्यू पुट करायची आहे. व्ही आर बी हे लाईन व्होल्टेज आहे, कारण की आपण आर आणि बी ह्या दोन फेजच्या अक्रॉस आपण प्रेशर कॉइल कनेक्ट केले, म्हणजे द व्होल्टेज मेजर बिटवीन एनी टू लाईन्स इज कॉल्ड ॲज अ लाईन व्होल्टेज. म्हणून व्ही आर बी याला मी डायरेक्ट नोटेशन घेतलं व्ही एल, एल म्हणजे लाईनचा. देन आय आर हा पण तुमच्या एका लाईन मधनच फ्लो होणार, कारण किंवा स्टार कनेक्टेड लोड आहे म्हणून त्याला पण मी नोटेशन घेतलं आय एल, लाईन करंट इंटू लाईन व्होल्टेज. कॉस ऑफ, कॉस एज इट इज घेतला. आता व्ही एल आणि आय एल मधला आपल्याला इथे अँगल घ्यायचा आहे. हा तुमचा वेक्टर आहे व्ही आर बी, क्लिअर? आणि आय आर म्हणजे आपल्याला एवढा अँगल काढायचा. आय आर इथे
व्ही आर बी इथे म्हणजे हा एवढा जो अँगल दिसतोय हा ठीक आहे, मी त्याच्यासाठी दुसरा पेन वापरते. ही जी लाईन दिसते रेड कलरची, हा अँगल आपल्याला मेजर करायचा. तर किती येऊ शकतो हा अँगल सांगता येईल का? इथे अँगल फाय हा जो अँगल आहे एवढा, हा किती आहे? फाय इथे दिलंय बघा. आणि हा अँगल किती आहे इथला? 30. एवढा अँगल किती आहे? 30. आणि आपल्याला हा टोटल रेड वाला अँगल आहे तो कॅल्क्युलेट करायचा, कारण की व्ही आर बी हा वेक्टर इथे आहे तुमचा, हा वेक्टर, आणि दुसरा आय आरचा वेक्टर इथे. हा एवढा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तर किती येईल ऑब्झर्वेशन वरनं सांगता येईल का? ठीक आहे, इकडे लक्ष द्या मग सगळ्यांनी. आता हा 30 कुठपर्यंत आहे? व्ही आर पर्यंत. आणि व्ही आर पासून पण हा अँगल पुढे एक्सटेंड होतो आय आर पर्यंत, म्हणजे इथला 30 हा एवढा, आणि प्लस त्याच्यामध्ये ऍडिशन वाला हा फाय, म्हणजे अँगल काय झाला तुमचा? 30 प्लस फाय. समजला का? 30 प्लस फाय कसा आला? 30 ऑलरेडी व्ही आर पर्यंत आहे, आणि व्ही आर पासून आय आर पर्यंत अँगल परत एक्सटेंड झालाय. व्ही आर आणि आय आर मधला अँगल फाय, आणि व्ही आर आणि व्ही बी आर या दोघांमधला अँगल 30 आहे, म्हणून टोटल अँगल किती आला? 30 प्लस फाय. कळालं? समजलं का स्टुडंट? ओके, देन मग ही इक्वेशन आपलं फर्स्ट वॅट मीटर साठी झालं. व्ही एल आय एल कॉस 30 प्लस फाय हे नोट करून ठेवा कुठेतरी. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे मला ते इरेज करायला दुसरं इक्वेशन तिथेच नोट करावं लागेल. नोट केले सगळ्यांनी हे इक्वेशन व्ही एल आय एल कॉस 30 प्लस फाय? येस मॅम. ओके, त्यानंतर आता सेकंड डब्ल्यू टू साठी इक्वेशन आपल्याला घ्यायचंय. मी सपोज आता हा वरचा पोर्शन इरेज करते. आपल्याला डब्ल्यू टू इज इक्वल टू इक्वेशन सपोज नोट करायचंय. डब्ल्यू टू च्या करंट जो आहे तो कुठल्या फेजला आपण वॅट मीटर कनेक्ट केलेलं आहे वाय सांगा? वाय फेज मध्ये, म्हणजे तुमचा जो करंट येणार आहे तो आय वाय असा येणार आहे, बरोबर? नंतर प्रेशर कॉइल कोणत्या दोन फेज मध्ये कनेक्टेड आहे? त्याची जी प्रेशर कॉइल आहे त्या दोन वाय आणि बी, म्हणून व्होल्टेज काय येईल? व्ही वाय बी. देन कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, कॉस ऑफ आय वाय ऍट एन अँगल व्ही वाय बी. ओके, याचं इक्वेशन मी इथे लिहिते साईडला. सो डब्ल्यू टू इज इक्वल टू, डब्ल्यू टू इज इक्वल टू काय मग? व्ही वाय बी हा अगेन तुमचा लाईन व्होल्टेजच आहे, म्हणून त्याच्यासाठी व्ही एल ॲज इट इज. आय वाय हा पण तुमचा लाईन करंट आहे, म्हणून त्याला नोटेशन आय एल. कॉस ॲज इट इज. आणि आता त्या दोघांमधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्या अकॉर्डिंग टू दिस डायग्राम ऑलरेडी इथे मी आपण अँगलचे नोटेशन देऊन ठेवलेले. व्ही वाय बी हा वेक्टर इथे बघा, मी इथे हा वेक्टर कोणता आहे तुमचा? व्ही वाय बी, म्हणजे आपल्याला इथपासून आणि तुमचा दुसरा जो काही आहे तो आहे तुमचा आय वाय, म्हणजे हा इथपर्यंत, म्हणजे एवढा अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे.
दिसतंय का मी जिथे ब्ल्यू कलरचं साईन घेतलंय, व्ही वाय बी हा वेक्टर आहे आणि आय वाय तुमचा हा वेक्टर इथला, आय वाय हा वेक्टर इथला, या दोघांमधला अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता अकॉर्डिंग टू आपल्या साईन कन्व्हेन्शननुसार हा एवढा जो अँगल आहे हा किती तुमचा 30 आहे का, इथे बघा हा टोटल 60 होता, त्याच्या एक्झॅक्ट मिडलवरनं हा अँगल गेला, इथे 30 आहे आणि इकडे 30 आहे. मग एवढा जो मी रेड कलरचा पोर्शन इंडिकेट केलाय तो 30 आहे आणि आपल्याला ब्ल्यू कलरचा पोर्शन फक्त फाइंड आउट करायचा आहे. आणि व्ही वाय आणि आय वाय च्या मध्ये हा जो अँगल इकडचा इथला तो फाय, मी इथे नोटेशन देते, हा जो पोर्शन मी ग्रीन कलरने इंडिकेट केलाय तो तुमचा फाय, 30 आणि 30 मध्ये हा ऍडिशनल फाय. मग जर हा एवढाच काढायचा असेल तर हा टोटल 30 मायनस फाय घेतला की हा आपला अँगल इथे एवढा रिमेनिंग राहतोय. मग इक्वेशन मध्ये काय येईल, 30 मायनस फाय, मायनस फाय मी का घेतला, टोटल 30 मध्ये आपला इथे हा आय वाय चा वेक्टर आहे ऍट अन अँगल फाय ने, म्हणून काय आला 30 मायनस फाय, हे तुमचं इक्वेशन डब्ल्यू टू चं ऑप्टेन झालं. समजलं का? येस. ओके, आता दोन्ही इक्वेशन, आता ही डायग्राम इरेज करते आणि तुम्ही दोन्ही इक्वेशन मला क्लिअर सांगा, त्यावरून आपल्याला डेरिवेशन डिराईव्ह करायचं आहे. सो W1 इज इक्वल टू, टेल मी, W1 इज इक्वल टू, इक्वेशन बोला काय होतं, VL इंटू IL कॉस, VL IL कॉस, कॉस ब्रॅकेट 30 प्लस 5, व्हेरी गुड, कॉस 30 प्लस 5, हे तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट नेम देऊन टाका. इक्वेशन नंबर फर्स्ट, सेम फॉर W2, टेल मी W2 इज इक्वल टू, W2 इज इक्वल टू इनटू IL कॉस ब्रैकेट 30 माइनस 5. ओके, VL IL कॉस ऑफ 30 माइनस 5 माइनस 5. ओके, हा झालं इक्वेशन नंबर टू. ओके, हे नोट केले सगळ्यांनी, नोट करत चला स्टेप सगळे. ओके, पार्टिसिपंट क्लिअर अप टू दिस, नोट केलंय सगळ्यांनी.
यस मैम। ओके, इन नेक्स्ट स्टेप ऐड डब्ल्यू वन प्लस डब्ल्यू टू। नेक्स्ट इक्वेशन क्या लेते हैं, डब्ल्यू वन प्लस डब्ल्यू टू असं इक्वेशन आपल्याला नोट करायचंय। मग हे सेम इक्वेशन ऍज इट इज, फक्त इथे प्लस साइन मध्ये टाका, व्ही एल आय एल कॉस 30 प्लस फाय प्लस व्ही एल आय एल 30 मायनस फाय कॉस 30 ओके, केले नोट सर्वांनी इथपर्यंत? यस मॅम। नेक्स्ट स्टेप, दोन्हीच्या मध्ये कुठली टर्म्स कॉमन आहे, दोन इक्वेशन मध्ये कॉमन टर्म्स कुठली? VLIL, बट ते VLIL ब्रॅकेटच्या बाहेर घ्या नेक्स्ट स्टेपला। VL IL इन ब्रॅकेट कॉस 30 प्लस फाय प्लस कॉस 30 मायनस फाय कॉस 30 मायनस फाय। इथपर्यंत केले नोट सर्वांनी? यस मॅम। ओके, नेक्स्ट स्टेप, आता आपल्याला इथे काय दिलंय, कॉस 30 प्लस फाय हा दिलेला आहे, तर याचा आता फॉर्म्युला कन्वर्ट करून घ्यायचा। कॉस 30 प्लस फायचा फॉर्म्युला काय, कॉस ए इंटू कॉस बी। कॉस ए इंटू बी, तर कॉस ए इंटू बी चा फॉर्म्युला कसा मॉडिफाईड होईल, व्ही एल आय एल इन ब्रॅकेट कॉस ए मीन्स कॉस 30, कॉस 30 इंटू कॉस फाय, कॉस ए कॉस बी कॉस फाय, कॉस 30 इंटू कॉस फाय, देन साइन 30 इंटू साइन फाय। हा फॉर्म्युला कॉस ए प्लस बी चा, साइन 30 इंटू साइन फाय, साइन फाय। क्लियर क्लियर इथपर्यंत पार्टिसिपंट्स, काय डाउट? कॉस 30 प्लस फाय ला कॉस 30 इंटू कॉस फाय, साइन 30 इंटू साइन फाय हा फॉर्म्युला आपण मॉडिफाईड केला। सिमिलर लाईक दॅट फॉर दी कॉस ए मायनस बी, कॉस ए मायनस बी ला आपल्याला फॉर्म्युला परत अप्लाय करायचा आहे। तर चेंज काय होणार आहे, हे जे प्लस साइन आहे ते फक्त मायनस मध्ये होणार आहे, फॉर्म्युला सेम असणार आहे, कॉस 30 इंटू कॉस फाय प्लस साइन 30 इंटू साइन फाय। तर कॉस ए मायनस बी ला काय फॉर्म्युला इम्प्लिमेंट होतो, कॉस 30 कॉस फाय मायनस साइन 30 साइन फाय असा फॉर्म्युला तुमचा मॉडिफाईड होईल, बरोबर? मग तो सेम फॉर्म्युला मी इथे परत रिपीट करते, कॉस 30 इंटू इंटू कॉस फाय मायनस साइन 30 इंटू साइन फाय, साइन 30 इंटू साइन फाय। नोट केले सर्वांनी इक्वेशन, कॉस ए प्लस बी
एंड कॉस ए माइनस बी चे फक्त इथे आपण काय केले फॉर्म्युले लिहिले. फर्स्ट याच्यामध्ये प्लस साइन असल्यामुळे इथे पण प्लस साइन आलं. सेकंड याच्यामध्ये इथे मायनस साइन असल्यामुळे इथे पण मायनस साइन आलं. क्लियर? नोट यस केले का स्टुडंट? ओके, आता आपल्याला कॉस 30 ची व्हॅल्यू आणि साइन 30 ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायचे. तर आता मी नेक्स्ट स्टेपला इथे वरती लिहिते. इथपर्यंत नोट केले सर्वांनी मला ही स्टेप इरेज करायला वरची? यस मॅम. ओके, कॉस 30 ची व्हॅल्यू सांगा. इन ब्रॅकेट आता एज इट इज असेच राहणार. डब्ल्यू वन प्लस डब्ल्यू टू इज इक्वल टू व्ही एल आय एल. आपण काय करणार इथे कॉमन मध्ये घेतलेले ऑलरेडी व्ही एल आय एल, देन कॉस 30 इज इक्वल टू काय असते कॉस 30 ची व्हॅल्यू बोला. ठीक आहे, त्याच्या आधी डायरेक्टली आता इथे आपण ज्या टर्म्स कॅन्सल होणार आहेत त्या कॅन्सल करूया आणि त्यानंतर रिमेनिंग इक्वेशन इथे लिहा. प्लस साइन 30 इंटू साइन फाय आणि मायनस 30 इंटू साइन फाय. ही प्लस साइन आहे आणि याला मायनस साइन आहे म्हणून हे प्लस आणि मायनस काय होणार आहे कॅन्सल होईल. प्लस साइन 30 इंटू साइन फाय आणि मायनस 30 मायनस साइन 30 इंटू साइन फाय, तर हे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील. समजलं का कॅन्सल कसे झाले ते? यस मॅम. आता रिमेनिंग काय राहिलंय मग? कॉस 30 कॉस फाय, कॉस 30 कॉस फाय म्हणजे वन आणि वन म्हणजे किती झाले 2 साइन 30 कॉस फाय. इथे रिमेनिंग राहिले 2 कॉस 30 इंटू कॉस फाय हे रिमेनिंग राहिलंय. काही डाउट्स या स्टेप पर्यंत कोणाला? हे मायनस टर्म आहे आणि ही प्लस ची टर्म आहे त्याच्यामुळे मायनस प्लस ची टर्म डायरेक्ट कॅन्सल झाली. त्यामुळे इथे काय आहे प्लस साइन आहे ऑलरेडी. याला हा प्लस आणि हा प्लस दोघांची ऍडिशन होणार 2 इथे आला. समजलं का काय केलं? समजलं का? कोणा होता मायनस साइनचा काय केलं इथे? हा प्लस आहे आणि हा मायनस आहे म्हणून ते एकमेक डायरेक्ट कॅन्सल झाले. आणि इथे प्लस प्लसच साइन आहे म्हणजे हा 1 आणि हा 1 झाले किती 2. मग ते 2 कॉस 30 कॉस 5 मी ऍज इट इज पुढच्या स्टेप मध्ये लिहिले. क्लिअर आहे का? यस मॅम. अरे ओके ठीक आहे. देन नेक्स्ट इज दी कॉस 30 ची व्हॅल्यू कोणी सांगेल का मला किती आहे? कॉस 30 म्हणजे किती आहे कोणास माहित नाही का? कॉस 30 ची व्हॅल्यू 0.86 ला मग आपल्याला सपोज न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्म्स मध्ये लिहायचं असेल तर रूट 3/2 रूट 3/2 तुम्ही जर याचं कॅल्क्युलेट केलं ते 0.866 तुम्ही काय म्हणताय तसं आन्सर येईल. बरोबर का? मग मी आता पुढच्या स्टेप मध्ये ते इथे लिहिते. ओके, देन नेक्स्ट स्टेप डब्ल्यू वन प्लस डब्ल्यू टू इज इक्वल टू व्ही एल आय एल इन ब्रॅकेट टू इंटू कॉस 30 ची व्हॅल्यू रूट 3/2 ती मी इथे पुट केली. रूट 3/2 इंटू कॉस 5 ऍज इट इज इंटू कॉस 5 ऍज इट इज. ओके,
क्लियर अप टू दिस? काई डाउट्स कोण आला? नो मैम. नो मैम. ओके, आता इथे काय डिनॉमिनेटरचा 2 आणि न्यूमरेटरचा 2 कॅन्सल झाले, मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल? नेक्स्ट स्टेप ला VLIL एज इट इज 1.73. VLIL as it is. Root 3 as it is. Into cos 5. हे आलं तुमचं इक्वेशन. तर हा रूट थ्री आपण काय करणार आहे, फक्त तो स्टार्टिंगला घेऊन टाकणार. मग इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल? रूट कॉस 5. क्लिअर? इथपर्यंत काही डाऊट्स कोणाला? क्लिअर आहे का? येस मॅम. मॅडम रुपये प्राइस काढून घेतली तर नाही चालणार? काय काय? रुपये प्राइस काढून घेतली तर नाही चालणार? नाही, अजून पुढे आपल्याला डेरिवेशन कंटिन्यू करायचं. इथपर्यंत क्लिअर आहे का? त्या रूट थ्रीचं काय करायचं ते मी सांगणार आहे. अजून पुढे आहे 2-3 स्टेप, इथपर्यंत नोट करा सगळ्यांना. नेक्स्ट स्टेप इथपर्यंत नोट करा सर्वांनी. याच्या पुढची स्टेप आपल्याला आता कंटिन्यू करायची. आता हा जो फॉर्म्युला आहे तुमचा रूट थ्री इंटू व्ही एल आय एल कॉस फाय, हा जो फॉर्म्युला आहे, ज्या वेळेस तुम्ही टोटल पॉवर घेता स्टार कनेक्टेड लोडची, तर त्यावेळेस आता आपल्याला पुढचं हे इक्वेशन काय येईल? W1 प्लस W2 इज इक्वल टू, आपलं जे इक्वेशन होतं ते W1 प्लस W2 इथपासून स्टार्ट झालेले. W1 प्लस W2 इज इक्वल टू रूट 3 VLIL कॉस 5. ओके, हे आपलं फायनलचं असं इक्वेशन आलंय.
देन आता याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह होतंय ह्या इक्वेशन वरन की टू वॅट मीटर मेथड मध्ये आपण दोन वॅट मीटर चे ऍडिशन केले डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू ची, आपल्याला हे जे इक्वेशन आहे रूट थ्री एल आय एल कॉस वाय इज इक्वल टू टोटल पॉवर हे प्रूव्ह होतं. म्हणजे टू वॅट मीटर मेथड मध्ये आपल्याला असं बॅलन्स लोड जर असेल तर डायरेक्टली जी काही टोटल पॉवर असेल ती मेजर केली जाते बाय ऍडिशन ऑफ बोथ दी वॅट मीटर. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. क्लिअर समजलं की इथपर्यंत सर्वांना? पार्टिसिपंट क्लिअर आहे का? येस मॅम. ओके